धुळे जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासात पावसाने जिल्ह्यातील 4 तालुक्यात हजेरी लावली असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात आज भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत निदर्शने करण्यात आली, तसेच पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली. यावेळी धुळे जिल्हा परिषद कृषी सभापती रामकृष्ण खलाने यांनी सांगितले की धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी वादळी वाऱ्यांसह बेमोसमी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे प्रचंड प्रमाणात पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ सर्व शेती पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, तसेच धुळे जिल्ह्यातील बहुतांश लोकांचा व्यवसाय हा शेती असून त्यांचा जीवन मान ही शेतीवर अवलंबून आहे. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून बेमोसमी पाऊस तसेच ढगाळ वातावरणामुळे आधीच संकटात सापडलेला बळीराजा आता शेती पिकांसह आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली. गेल्या 4 दिवसापासून धुळे जिल्ह्यात अचानक हिवाळा असताना अवकाळी पाऊस झाला, त्याच्यामुळे विशेष करून शिंकड्या तालुक्यात व शिरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालं आहे. त्या पिकांचा पंचनामा व्हावा व नुकसान भरपाई मिळावी म्हणून आज आम्ही भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, कामराज भाऊसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी सो यांना निवेदन दिलं आहे व या शिंकडा शिरपूर तालुक्यात त्वरित पंचनामे शासनाने करावे व यांना मदत द्यावी अशी विनंती आम्ही जिल्हाधिकारी सो यांना शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत विनंती केलेली आहे.